औरंगाबादेतील प्रोझन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये चालणारे वेश्य व्यवसायाचे रॅकेट हे प्रकरण अत्यंत गंभीर असून दोषींवरती लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी नुकतेच सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून 15 प्रकरणे हे निकाली लावली असून आगामी काळात सुद्धा महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज औरंगाबादमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महिला आयोग आपल्या दारीमध्ये वेळेवर सुद्धा महिला आपल्या तक्रारी कैफियत मांडू शकतात आणि ताबडतोबीनं त्यांच्या तक्रारीचं निवारण पण केलं जातं. आज इथं जवळपास आत्तापर्यंत 20 तक्रारी इथं दाखल झालेल्या आहेत. 12-13 तक्रारींचं निवारण पण झालेलं आहे. त्याचबरोबर आज औरंगाबादमध्ये औरंगाबाद CP औरंगाबाद ग्रामीणच्या SP आणि IG यांची पण एक संयुक्त बैठक आम्ही इथं आयोजित केलेली होती. शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि या परिक्षेत्रामध्ये आयजींच्या आता या 3 महिन्यामध्ये जे महिलांविषयक जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्याबद्दलचा आज आढावा पण घेतला गेला आहे. आणि या वर्षभरामध्ये जे गुन्हे दाखल होते जे सिरियस गुन्हे होते त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे, किती चार्जशीट दाखल झालेली आहे, त्याचा प्रगती अहवाल जो आहे त्याबद्दलसुद्धा आज पोलिसांना विचारणा केलेली होती. आणि याच्याबद्दलचं एक आढावा बैठक आज इथं संपन्न झालेली आहे. ह्याच्यासोबतच शहरामध्ये एक मोठं सेक्स रॅकेट आत्ता उघडकीला आलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे आणि पुढची काय त्यांची कारवाई आहे याच्याबद्दलसुद्धा आज पोलीस आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. आणि आज या संपूर्ण विषयामध्ये त्यांना सक्त सूचना आहेत की मुळात अशी जी प्रकरणं घडतात त्याच्यामागचे जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यापर्यंत आपण ताबडतोबीने पोहोचलं पाहिजे, कारण त्याला अजून अटक नाही आहे. तर या संपूर्ण विषयामध्ये संवेदनशीलतेने पोलिसांनी काम करावं. आणि इतरही असे अनेक 2 पासपोर्ट मिळालेले, 2-2 पासपोर्ट आहेत, म्हणजे डुप्लिकेट पासपोर्ट त्या मुलींच्याकडे आहेत. जिचं पासपोर्ट आहे ती दुसरी एक मुलगी सापडत नाही आहे. किंबहुना टुरिस्ट व्हिजावर जेव्हा या मुली इथं येत आहेत तेव्हा त्यांनी कुठे पोलिसांना सूचना केलेल्या नाहीत. अशा अनेक गंभीर गोष्टी इथं घडलेल्या आहेत. या संपूर्ण विषयाकडं राज्य महिला आयोगाचं लक्ष आहे, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष आहे. त्यामुळे त्यांनी संवेदनशीलतेनं आणि अतिशय क्विकली कारवाई करावी अशा पण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच औरंगाबाद येथील प्रोझन मॉल येथील स्पा सेंटर मधील प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणातील दोषींवरती लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि मिलिंद भारंबे यांना दिले आहेत.